महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. सुनावणीपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केलंय. नेबाम राबिया निर्णयाचा फेरविचार नको असा उल्लेख यात करण्यात आलाय. तर दुसरीकडे ठाकरे पक्षाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी नेबाम राबियाच्या निकालाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. पुढे पाहूयात सगळ्या मुंबईकरांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे, सजग करणारी बातमी आहे. मुंबई हे जगातलं दुसरं सर्वाधिक प्रदूषित शहर ठरलंय. प्रदूषणात मुंबईने दिल्लीलाही मागे टाकलं. स्विस हवा गुणवत्ता निर्देशांकात ही धक्कादायक आकडेवारी समोर आली. विशेष म्हणजे दिल्ली प्रदूषणाबाबत टॉप 10 शहरांमध्येही नाही. 29 जानेवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यानची ही आकडेवारी आहे. नोव्हेंबर 2022 ते जानेवारी 2023 या काळात मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक धोकादायक ते अति धोकादायक श्रेणीत होता. गेल्या 4 वर्षातील सर्वात जास्त प्रदूषणाची नोंद या काळात झाली होती. पुढली बातमी मुंबईत नाही, नालासोपाऱ्यामध्ये आचोळे रोड इथे तरुणीची छेड काढणाऱ्या एका रोड रोमिओला तरुणीने आणि तरुणीच्या आईने भर रस्त्यात कायमची अद्दल घडवली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. तुळीज पोलीस ठाण्यात या प्रकरणाची कोणती नोंद झालेली नाही. अशा प्रकारची टवाळकी करणाऱ्या तरुणांनी या परिसरात उच्छाद मांडला अशी तक्रार या परिसरातील नागरिकांनी केली. याबद्दल आपण बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्या बरोबर आहेत. विजय, या तरुणीची छेड काढण्याचा हा सगळा प्रकार होता, इथं टवाळकी कायम होत असते, काय माहिती याबद्दल? विशाल, काल संध्याकाळची ही घटना आहे. या ठिकाणी एक रोड रोमिओ जो आहे तो एक मुलगी रस्त्याने जात असताना त्या ठिकाणी तो तिला छेडू लागला. तिने मुलीने आपल्या आईला सांगितल्यानंतर आई पण त्या ठिकाणी आली आणि याला चांगला चोप दिलेला आहे. कारण या ठिकाणचे जे रोड रोमियोचा त्रास वाढू लागलेला आहे, याकडे पोलिसांनी लक्ष द्यावं अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. धन्यवाद विजय या सगळ्या तपशिलाबद्दल. आणि या रोड रोमिओला अखेर या मायलिकींनी जोरदार अद्दल घडवली आहे. पुढे बघूयात, पालघर मुंबई अहमदाबाद महामार्गावर डहाणूतील चारोटी इथे भीषण अपघात झालेला आहे. भरधाव कंटेनरने ट्रिपल सीट बसलेल्या बाईकस्वारांना चिरडलं. अपघातात 3 बाईकस्वारांचा जागीच मृत्यू झाला. चारोटी एशियन पेट्रोल पंप जवळील घटना ही आणि तिन्ही बाईकस्वार तलासरी इथले असल्याची प्राथमिक माहिती आहे. बाईकसह बाईकस्वारांना 100 मीटरपेक्षा अधिक त्या वाहनाने फरफटत नेलेलं आहे आणि त्याची दृश्य आपण बघतोय की काय नेमकी या दुचाकी वाहनाची स्थिती झाली. बघा, हा अपघात किती जोरदार होता हे यावरनं लक्षात येतं. बोलूयात आमचे प्रतिनिधी राहुल पाटील आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. राहुल, हा अपघात नेमका कसा घडला? नक्कीच, आपण बघायला गेलं तर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अनेक ब्लॅक स्पॉट जे आहेत ते मागील अनेक वर्षांपासून आहेत. त्यानंतर उद्योगपती सायरस मेस्त्री यांच्या अपघातानंतर अनेक ब्लॅक स्पॉट बुजवण्याचं काम जे आहे ते जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर जे ठेकेदार आहेत या कंपन्यांकडून हाती घेण्यात आलं होतं. मात्र मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील डहाणूतील जो चारोटी येथील एशियन पेट्रोल पंपाजवळचा ब्लॅक स्पॉट आहे तो अजूनही बुजवण्यात आलेला नाही आणि त्याच्यामुळेच आज 8:30 सुमारास भीषण असा अपघात घडला. गुजरातकडून मुंबईकडे येणाऱ्या कंटेनरने 3 बाईकस्वारांना चिरडलं. या तीनही बाईकस्वारांचा जो आहे तो जागीच मृत्यू झालेला आहे. हे तीनही बाईकस्वार जे आहेत ते तलासरीतील सूत्रकार येथील असल्याची प्राथमिक माहिती जी समोर आलेली आहे. सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत. मात्र हा ब्लॉक बॅक जो स्पॉट आहे तो बुजवण्याची मागणी जी आहे ती आता स्थानिकांकडूनही जोर धरू लागली आहे. धन्यवाद राहुल या सगळ्या तपशिलाबद्दल.